तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। सातारा येथील संशोधकांनी शोधून काढल्या चतुर्मुखी डॅम सेल फ्लायच्या नवीन प्रजाती। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट प्रदेश हा नेहमीच जैव विविधतेचे माहेर घर राहिलेला आहे। येथीलच ठोसे घर, चाळकेवाडी व काच परिसरातून सातारा येथील संशोधकांना चतुर्मुड डॅम सेल फ्लायच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात यश मिळाले आहे। सातारा येथील फुलपाखरू अभ्यासक डॉक्टर श्रीराम भाकरे, प्राध्यापक डॉक्टर प्रतिमा पवार व सुनील भोईटे या तीन संशोधकांनी त्रिवेंद्रम केरळ येथील डॉक्टर कलेश सदाशिवन आणि विनयन नायर यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त केले आहे। युफाड्या वर्गातील या दोन नव्या प्रजाती आता युफाया ठोसे घटेन्सिस व युफाया सुडोडी पाट या नावाने ओळखल्या जातील। या संबंधीचा शोध निबंध नुकताच जर्नल ऑफ ग्रेटन टास्का या शोध पत्रात प्रसिद्ध झाला आहे। पश्चिम घाटात यापूर्वी नोंद झालेल्या तीन प्रजातीमध्ये या दोन नव्यातींचा आता भर पडलेली आहे। या सर्व ही प्रजाती केवळ हिंदुस्थानातील पश्चिम घाट क्षेत्रातच आढळून येत असून त्या प्रदेश निष्ठ आहेत। प्रजातीस दिले ठोसेघरचे नाव युफाया या ठोसे घटेन्सिस व युफाया टुडोडी फाट या नव्याने नोंद करण्यात आलेल्या आहेत। दोन प्रजाती देखील उत्तर पश्चिम घाट क्षेत्रात फक्त ठोसेघर, चाळकेवाडी व काच परिसरातच आढळून येतात। यामधील युफाया ठोसे घटेन्सिस ही प्रजाती निसर्ग जैव विविधतेचे प्रतीक म्हणून प्रजातीस ठोसे घरचे नाव देण्यात आले आहे। या नवीन प्रजातींच्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैव विविधता व त्यांचे संवर्धन मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। टोरंट डार्ट या सामान्य नावाने ओळखले जाणारे हे डॅम सेल फ्लाय या प्रकारातील कीटक असून स्थानिक मराठी मठाठी भाषेमध्ये या सचवी किंवा चथुट असे संबोधले जाते। नदी, नाले, ओहळ, जलाशय या अशा विविध पाणथळ जागे यांचा वावर दिसून येतो। यांच्या जैव शृंखलेमधील प्राथमिक अवस्था या पाण्यामध्येच पूर्ण होत असतात व त्यानंतर ते फुटून पाण्याबाहेर उडू लागतात। हे अत्यंत संवेदनशील असून त्यामुळे त्यात रंट डार्ट या सामान्य नावाने ओळखले जाणारे हे डॅम सेल फ्लाय या प्रकारातील कीटक असून स्थानिक मराठी भाषेमध्ये यास मुई किंवा चतुर असे संबोधले जाते। नदी, नाले, ओहोळ, जलाशय अशा विविध पाणथळ जागी यांचा वावर दिसून येतो। यांच्या जैव शृंखलेमधील प्राथमिक अवस्था या पाण्यामध्येच पूर्ण होत असतात व त्यानंतर पंख फुटून पाण्याबाहेर उडू लागतात। वातावरणाप्रती हे अत्यंत संवेदनशील जीव असून त्यामुळे त्यास आदर्श परिसंस्थेचे निर्देशक देखील मानले जाते। बिग टीव्ही न्यूज मराठीसाठी दिनेश हसबनीस शिराळा।